त्यानंतर आपल्याला संबोधित करताय. म्हणताई तर अजून प्रेम कधी तोलायचं नसतं मित्र हो, तर अजून प्रेम कधी तोलायचं नसतं. आणि जिथं शैकुमार घोडे तिथं जास्त काही बोलायचं नसतं. आज यंको करते ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये जो इतिहास घडवला हा मी म्हणाल तेच होत. सदाव कधी कधी माणसाला प्रमाणापेक्षा जास्त मिळत त्या माणसाची किंमत माणूस विसरून जातो. आणि यंकुळकरांनी आता दाखवून दिलं. खास करून मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्या संघटनेचं नाव भैरवनाथ संघटना आहे आणि या संघटनेनं संघटनेच्या सगळ्या नेते मंडळी गावातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी खास करून गावातल्या सगळ्या युवक बांधवांनी सगळ्यांनी ताकदीनं मनापासून काम केलं आणि हे काम मनापासून सदाभाव केलं तर काय घडू शकतं हे आता यंकुळकरांनी दाखवून दिले. पण सदाभाऊ एवढ्या एका निवडणुकीवर मी थांबणार नाही. या गावातनं प्रत्येक माणूस माझ्याकडे येत असतो आणि तेव्हा त्या माणसानं सोसायटीची व्यथा कधी सांगितली नाही असं कधी झालं नाही. आणि खऱ्या अर्थानं या ग्रामपंचायतीच्या विजयाला जर गळत सरवायचा असेल तर पुन्हा एकदा मला टाकून द्या. सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार करायचा तो तुम्ही करायचा एवढं झाल्या परत आणून द्या. या गावानं इतिहास घडवत असताना सदाभाऊ अख्ख्या खटाव तालुक्यानं इतिहास घडवलाय. तुमच्या गावचा विषय पण गावाच्या बाजूच्या जवळजवळ सगळ्या ग्रामपंचायती या आपल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आहेत. या ठिकाणी स्टेटवर आमचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण आहेत आणि चव्हाण साहेब तुमचा पायकोण खूप चांगला. चव्हाण साहेबांनी अध्यक्ष पदाची धुरा घेतली हातामध्ये. आणि आमच्या खटाव तालुक्याला भाजपसाठी चांगले दिवस या निमित्तानं आले. आमचे रामभाव शेट्टी स्टेजवर आज या ठिकाणी उपस्थित आहे. ते या गटाचं नेतृत्व करत असतात. पण दोघं नेते या ठिकाणी असताना मी सांगतो भाऊ इथं जांभेवाडीचा सरपंच भावी सरपंच इथं बसला. धनंजयच्या गावात धनंजय गावांची सत्ता आता आरक्षणात गफलत झालेली आहे. पण काळजी करू नका ते पण बघू आपण. पलीकडे रामभाव शेठ तुझं पार्टी शिल्लक ठेवली नाही. वन एक मुखी पार्टी सगळ्या निवडणूक गाव ताब्यात ठेवत गावची सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे. गाव ताब्यात आहे. या दोन गावचा विषय झाला. कणसेवाडीचा विषय बाजूला आहे. चिंता करू नका कणसेवाडीचा सरपंच सुद्धा आपला सोडला. या गावाचा तीन बाजूच्या गावाचा विषय सांगत असताना
मागं आमचा हिंदीचा प्रल्हाद इथं बसला, डॉक्टर सेठ बसले, त्यांचे सगळे सहकारी बसले, तिथं पण सहाय्यक केले. त्यामुळे या गटातले सातेवाडीची ग्रामपंचायत, वाकेश्वरची ग्रामपंचायत, गणेशवाडीची ग्रामपंचायत, तांबेवाडीची ग्रामपंचायत, येनकोची ग्रामपंचायत, मला वाटतंय सांगायला तरोव्याची ग्रामपंचायत, मांडव्याची ग्रामपंचायत, सांगायला ग्रामपंचायत शिल्लक ठेवली नाही याची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खूप ताकदीला भारतीय जनता पक्ष खूप ताकदीने या तालुक्यामध्ये सदाभाव वाढतोय आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवायची जबाबदारी जर कुणा असेल तर या येनकोचा सुपुत्र सदाशिव खाडे साहेबांच्यावर. पाच वर्षापूर्वी सदाभाऊ भारतीय जनता पक्षाच्या फक्त 42 ग्रामपंचायती होत्या, आता त्याच्यात 200 वाढल्या, 242 ग्रामपंचायत झालेली. परंतु या येनकोच गावाचं खास करून मी मनापासून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो, इथं निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो, गावातल्या सगळ्या नेते मंडळीचं अभिनंदन करण्यासाठी आलो. कायम येनकोच्या नेत्यात वेळ नाही हा शब्द कायम माझ्या कानावर असायचा, पण पहिल्यांदा असं झालं, पहिल्यांदा असं झालं स्टेजवरच्या गटांचा मेळ बसला, स्टेजवरच्या गटांचा मेळ बसला आणि गावातल्या अनेकांच्या मोऱ्या बांधायचा कार्यक्रम झाला. अंकुशराव कर्माटे आमचे येतात, पहिल्यापासून सोबत राहिले माझे, आजही या संघटनेमध्ये ताकदीने काम करतात. आमचे दमन सेठ या ठिकाणी, हीच मोहित जर जिल्हा परिषदेला असती ना तर आमचा दमन जिल्हा परिषद सदस्य असतो, इथं असून काय करायचं. हीच मोहित ज्या पद्धतीने आता आपण काम केलं याच ताकदीनं काम जर या जिल्हा परिषद गटात झालं असतं तर दमन सेठ जिल्हा परिषद सदस्य असतो. त्यामुळे अनेक नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे खाडे सर हा ज्या भयंकर संघटनेचं इथं नेतृत्व करतायत, राजकारणाचा गाढा अनुभव आहे, सगळ्या खचा खोला सगळं सरासरी माहिती आहे, कोण किती पाण्यात आहे हे माहिती आहे, त्यामुळं कुणाचं कुणाला उरवायला किती पाणी सोडायला लागतंय हे सर तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण पाप योग्य वेळी फिरत नव्हतं ही अडचण. त्यामुळे आता पाप व्यवस्थित सोडायला लागलं, पाणी किती सोडायला लागतं, किती पाणी सोडल्यावर कोण होऊन जाते हे सगळं आता समजायला लागलंय. त्यामुळे आता व्यवस्थित मेळ बसलाय, सगळ्या मेळाव्यात संघटनेतल्या पुढाऱ्यांना धन्यवाद देईल, तुमचं अभिनंदन करेन. सगळ्यात पहिला निर्णय त्यांनी कुणी घेतला असेल तर आमच्या संघटनेतल्या नेत्याच्या घरातला एकही माणूस उभा राहणार नाही, सर्वसामान्य माणसं उभी करू, युवक उभे करू, युवकाला संधी देऊ आणि हा निर्णय आपण घेतला तिथं तुमचा विजय पक्का झाला. या संघटनेत आमचा एक गुणाचांता कार्यकर्ता आपण उभा केला, महादेव अण्णासाहेब आणि त्यांच्यासोबत ही सगळी नवीन टीम, 22 वर्षाचा एक पोरगा उभा केलाय, 22 पासून अण्णा तुमचं वय किती आता रिटायरमेंट झालेलं आहे, तर 22 पासून 60 कडे सगळे येतील आता काय अडचण नाही. त्यामुळं आपण खूप चांगलं पॅनल आता निवडून दिलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत सदाभाऊ सारखा खंबीर माणूस तुमच्या गावामध्ये ताकदीनं उभा आहे. त्या माणसाची किंमत तुम्हाला किती आहे मला माहिती नाही, पण त्या माणसानं आदरणीय गोपीनाथ मुंडेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व या येनकोच्या मातीतनं जन्माला येऊन पुण्यामध्ये पुण्यासारख्या शहरात जिथं एक दगड मारला की 50 ब्राह्मणांना लागतो, इथं एक वंदनाचं पोरग गेलं स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अध्यक्ष झाला, हे सोपं नाही आहे, फक्त शहराध्यक्ष नाही झाला, पिंपरी चिंचवड प्राधिकरणचा अध्यक्ष झाला, ज्या महामंडळाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि जे महामंडळ घेण्यासाठी भलं भलं कधी खोक्यानं पैसे घेऊन असतात, पोट्यानं पैसे घेऊन असतात, ते महामंडळ स्वतःच्या कर्तृत्वानं
भारतीय जनता पक्षाची इमानदारीने काम करून गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सोबत, फडणवीस साहेबांच्या सोबत, पंकजाताईंच्या सोबत विश्वासाने काम करत त्या माणसाच्या पक्षामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. पुण्यात जाऊन मोठे झाले म्हणून गावाला विसरलेलं. जेव्हा जेव्हा कधी गावाला गरज असेल, जेव्हा जेव्हा या मातीला गरज असेल, तेव्हा तेव्हा सदाभाऊ या गावात येतात आणि या भागातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरच्या कामासाठी पाठपुरावा करत असतात. जवळजवळ 18-20 कोटीची कामं गावात विकासाची कामं केलेली आहेत. नाहीतर पवार साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव बातमी व्हायला पाहिजे होती टीव्हीला झाली तसली नाही. मोठी चंद्रकांतांचं गाव गेलं तर आता कधीच गावात जात नव्हतं. पण महान नेते पवार साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव, त्या गावातलं नेतं तुमचं किती पात्रता येतं पवार साहेबांना म्हणाल चेक करा. आमचं काही म्हणणं नाही, आमचं काय म्हणणं नाही. पण पवार साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहत नाही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि पुन्हा कुणाला कुठला मेंबर सदस्य केलं पाहिजे, संचालक केलं पाहिजे का नाही याचा विचार केला पाहिजे. काळजी करू, सोमवारीच निवडणूक लागते ते बी निर्णय होईल. त्यामुळे माझं आपल्याला सांगणं एवढंच आहे, सदाभाऊ सारखा असल हिरा आज तुमच्याकडे आहे. ताकदीनं भारतीय जनता पक्षाची जेव्हा जेव्हा कधी सत्ता येईल तेव्हा त्या माणसाला सन्मानाचं स्थान या सत्तेमध्ये सुद्धा राहील असा माणूस आज तुमच्या सोबत आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण ही माणसं एवढ्या ताकदीनं काम करत असतात, या ताकदीनं काम करतात त्या माणसाच्या पाठीशी आपण उभं राहिलो. सदाभाऊ हक्कानं सांगता आलं पाहिजे, पक्ष वाढवण्यासाठी सदाभाऊ गावोगावी जातील, जिल्ह्यात जातील, जिल्ह्याच्या बाहेर जातील. तेव्हा सदाभाऊ हक्कानं सांगता आलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष वाढवत असताना माझा येनपूर गावात जन्म झाला आणि त्या गावात येनपूर गावात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे हे अभिमानानं सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आज गावानं घेतली आणि आपण हे करायला निवडून दिलेलं आहे. सरांनी आता खूप मोठ्या यादी सांगितली आहे, लांबलचक यादी आहे. आणि या यादीत त्यांनी सांगितलंय की या गावातली एवढी विकास कामं भाऊ तुम्ही केली पाहिजे. दादा भाऊ, जेव्हा जेव्हा गावातला माणूस माझ्याकडे आला, जेव्हा जेव्हा सर आपण कोलकेला दमनसेठ आले, अंकुशराव आले असतील, सगळे सहकारी आले असतील, गावातला जी जबाबदारी माझ्यावर टाकली त्या जबाबदारीपासून कधी बाजूला गेलो नाही. जे शब्द दिला ते प्रत्येक काम, जो शब्द दिला ते प्रत्येक काम या गावामध्ये करायची भूमिका घेतलेली आहे. सगळ्या जाती धर्माची लोक इथं राहतात, आमचे दलित बांधव इथं बसलेले आहेत. संख्येनं कमी असते तरी प्रामाणिक आहेत सर, त्यामुळे त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक आपण सगळ्यांनी या गावामध्ये दिली. आपण जेव्हा या सगळ्या आदला फुगट जातींना सोबत घेऊन जातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लोकांची सेवा करतो असा अर्थ होतो. अलीकडच्या कालखंडामध्ये सदाभाऊ आपण बघितलं राजकारण कुठल्या पातळीवर चाललंय, कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय. जाती जातीत वाद लावायचं, जाती जातीत भांडणं लावायची, जाती जातीत पेटवा पिटवी करायची, अशा पद्धतीची भूमिका करून आता राजकारणाची पोळी भाजायचं काम चाललंय. पण आजपर्यंत या इतिहासामध्ये आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा त्यांच्यासोबत काम करणारे आम्ही सगळे त्यांचे सहकार्य असतो, आम्हा सगळ्यांना दुःख होत. खऱ्या अर्थानं आज गोपीनाथ मुंडे असायला पाहिजे. जेव्हा देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा सत्ता असताना जर आज गोपीनाथ मुंडे आपल्यासोबत असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण असते आणि आताही मला वाटतं पुन्हा असते अशी परिस्थिती आहे. पण नेत्याला काही गोष्टी मान्य नसतात. तर मला आपल्याला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपण ताकदीनं इथून पुढच्या कालखंडामध्ये संघटना वाढवायचं काम करायचं. भारतीय जनता पक्ष आता खटाव तालुक्यामध्ये सुद्धा वेगानं वाढतो, मान तालुक्यामध्ये वेगानं वाढतो. अनेकांनी काही चिठ्ठ्या सांगितल्या, कोणी आकडे सांगितलं की मान तालुक्यात 34 आल्या, खटाव तालुक्यात एवढ्या आल्या. तर भारतीय जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक आकडा जाहीर केला, जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीत आकडा जाहीर केला, तेव्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वानं सांगितलं की खटाव मानमध्ये 69 ग्रामपंचायती भाजपच्या आल्या. त्यांनी सांगितलेला आकडा सांगतोय, माझा आकडा अजून 7 जास्त आहे. किती? 69 अधिक 7, 76 सरपंचाचा सत्कार,
शहात्तर सरपंचाचा भारतीय जनता पक्षाचा सरकार एका स्टेजवर घेणार आहे सर. कोण काय सांगतो ना सोशल मीडिया, कोण काय लिहितं, कोण काय बोलतं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कारण नाही. आणि अजून तुम्हाला खटावर वगैरे 2-3 सरपंच आपले झाले दिसतील, जवळजवळ दिसतील, झटका लागेल आता, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे त्याला अजून अंदाज, सगळ्यांना अंदाज आहे. मी आधीच सांगतो, मी जोपर्यंत एक तर आपण कुणाच्या वाटेत आपला पण आपल्या वाटेला गेलेला कोणाला सोडत बी नाही. आपला स्वभाव पहिल्यापासून सगळ्याकडे एकत्र आले. आमदारकीला बघितलं सगळ्याकडे एकत्र आले, 20-22 कडे एकत्र आले. सगळं आमदारकीचे उमेदवार, सगळं आमदारकीचे उमेदवार 22 कडे एकत्र आलं सुद्धा तरी सुद्धा एकट्याकडे एका झटक्यात 22 जणांना पुट्टी टाकले, अजून उठलंच नाही. तर सगळे कारण वापरले म्हणे जयकुमार मान खटाव मान तालुक्यात डबल आमदार ट्रिबल आमदार कधीच होत नाही. 2 वेळा निवडून आल्यावर मान तालुक्यात 3रा कधीच निवडून येत नाही. आता आमचा नंबर आलाय म्हणून अपक्ष उभा राहिला, तर जयकुमार गोरे अपक्ष म्हणून आलता. पुन्हा टेबल चिन्ह घेतलं, काठी मिळालं होतं, टेबल घेतलं का जयकुमार गोरेचं टेबल होत. पुन्हा ते 8व्या नंबरला होतं माझं म्हणून ते 8व्या नंबरला येतो. तर सगळे एकत्र येऊन 8व्या नंबरला टेबल घेतल्यावर त्यांना म्हटलं आमदार होईल. तर मला सांगा गारवानं वाघाचं टाकलं पण करलं म्हणजे वाघ होते का? नशिबा होते पण मलाही बरं झालं, थोडासा ताप झाला बाबा. पण एका झटक्यात सगळं राहिलं, कोणा म्हणायला जागा नाही. माझ्यामुळे निवडून आला, ह्याच्यामुळे निवडून आला, त्याच्यामुळे निवडून आला. पाटील चुकून वापरून आपल्याला एका दुसऱ्या तिकडे गेला तिने म्हणते का माझं चुकूनच नाही का? आता कसं कुठल्या तोंडाने भाव कुठं जाऊ असं म्हणणार नाही इकडे. पण सदाभाऊ इतिहास आहे, ज्या माणूस जयकुमार गोरेला सोडून गेला तो राजकारणात संपला. इतिहास आहे, नाव सांगेन पहिली यादी वाचून दाखवीन. जो मला सोडून गेला तो राजकारणात संपला. गोरसाळ्याचं उदाहरण आहे, निमसोडचं उदाहरण आहे, दैवळीचा वाघोली काकाचं उदाहरण आहे, मसवडच्या इलाजगाव मान्याचं उदाहरण आहे. किती सांगून आवडा, देवापूरचं बामेर विश्वंभरचं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं सांगेन की माझ्या कसं गेला की त्याचा कार्यक्रम झाला. कारण जयकुमार गोरे कार्यकर्त्यांच्या जीवापाल प्रेम करतो. जयकुमार गोरे कधी गद्दारी करत नाही आणि गद्दारी केलेला कधी सोडत नाही. मी मनापासून प्रेम करतो, माझ्या मातीवर करतो, माझ्या माणसांच्यावर करतो, या तालुक्यावर करतो. म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उरमुळीचं पाणी आज वाढतं. यनकोचा माणूस कधीच पाणी मागितलं नसतो, त्याचं म्हणणं होतं आमच्याकडे कधीच पाणी येणार. का पाणी मागताव तुम्ही? कातर खटावात आले, आता आमच्याकडे असं वाटतं म्हणून मागता. गावाच्या बाजूने चाललंय, आता आमच्याकडे म्हणून मागता. जर ते पाणी तिथंच आलं नसतं तर यनकोळात कधीच मागितलं नसतं. आज मानखटावच्या 95 गावात मोरमोरीचं पाणी वाहतं. जिथं एक उसाचं कांदा पिकत नव्हतं त्या तालुक्यात 3-3, 4-4 साखर कारखाने वगैरे राहिले. आणि भावा आम्हाला पुरी पाहिजे म्हणून रोज दिवसातन हा फोन येतात. वेगानं तालुका बदलतोय. आता दुष्काळी तालुका आहे म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही. अशा पद्धतीचं शेती आज आपल्या या मानखटावच्या मातीमध्ये आपण बघतो. 90-95 गावची परिस्थिती बदलत असताना देवेंद्र फडणवीस आणि खूप मोठे निर्णय घेतले होते. आपल्या तुमचं माझं नशीब चांगलं तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, अजून 1-1.5 वर्षात यनकोळात पाणी आलं असतं. हे तुमच्या आमचा दुर्दैवाची गोष्ट. पण फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना झे कटापूरचा आम्ही निर्णय घेतला. दादा भाऊ तो झे कटापूरचं काम आता अंतिम टप्प्यात आहे.
चार महिन्यात जे गटापूरचं पाणी आले रहना देते उत्तम तालुक्यामध्ये येते ते पाणी उचलून जवळजवळ 40 गावांना देण्याची नवीन योजना आम्ही तयार हातात घेतली. त्या योजनेचं काम चालू आहे. जे गटापूर मधलं किमान अजून 50 ते 60 गावांना आपण पाणी देतोय. मतदारसंघातले 50-60 गावं ती आणि ही 90-155 गावांना पाणी जाते. फक्त 1.5 वर्षाचा कालखंड लागेल. 145 ते 50 गावांना पाणी जाते. हातात मतदारसंघातले 30-35 गावं त्याच्यात तुमचं इनपुट आहे. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शब्द दे राव पाणी कधी येणार आहे. पाणी तर आणणारच आहे. पाणी तर आणणारच आहे. पण तुमचं गाव ज्यांनी दत्तक घेतलं त्याला खतामध्ये पाणी यावं असं कधीच वाटलं नाही. या बारामतीच्या नेत्याला कधीच वाटलं नाही खतामांच्या मातीत पाणी आलं पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून आपण या लोकांच्या पाठीशी उभं राहिला. मला सांगा तुम्ही आज जर पवार साहेबांनी ठरवलं जर त्यांनी उद्धव साहेब मुख्यमंत्री जयंत पाटील जलसंपदा मंत्री आणि त्यांनी सांगितलं जयंत पाटलांना सांगितलं शरद पवारांची ठुकी हातात घ्या तरी येतील. आम्ही म्हणत नाही ठुकी हातात घ्या म्हणून सांगा. ज्या खटावमानच्या दुष्काळी भागानं तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं जे एल्पो गाव तुम्ही दत्तक घेतलं बाकी कुठल्या गावाला दया देऊ नका. पण जयंत पाटलांना सांगा की हे एल्पो गाव मी दत्तक घेतलंय. मी दत्तक घेतलेल्या गावात पाणी गेलं पाहिजे एवढंच सांगा. 50 वर्ष लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही सांगेल तो आमदार तुम्ही सांगेल तो खासदार तुम्ही सांगेल त्या माणसाला मदत करायची भूमिका आपण घेतली. आता सरकार तुमचं आहे. आमचं होतं तेव्हा आम्ही आणणारच होतो आणि येणारा चिंता करू नका. ते काय भविष्य सांगा मी आलो नाही. आता ती परिस्थिती निर्माण होणार चिंता नका. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा जो कौल होता ना तो देवेंद्र फडणवीस साहेबांनाच होता. तो कौल सोडून नेला फसवून नेला काहीतरी झालं सर राव. तो आता आपल्या लेवलचा विषय नाही घडलं. पण इथं पाणी आणण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सरकार आणायला लागेल. आणि ते सरकार आल्यापासून जर सरकार आलं तिथलं 1-1.5 वर्ष नाही झालं राव ते पाणी आपण आणू. आणि नाही झालं तरी पाणी आपल्याला आणायला लागेल. किती मागवून मिळत नाही ते हिसकवून घ्यायला लागतं. आणि हिसकवून घ्यायला आपण कमी पडणार नाही तुम्हाला माहिती आहे. मला माहिती नाही देशात सत्ता कुणाची आहे आमचीच आहे. राज्यात सत्ता कुणाची आहे माहिती नाही. पण या खटाव मानमध्ये जयकुमार मोरेची सत्ता आहे. इथं राज्य आपलंच आहे. सत्ता कुणाची असू दे पालकमंत्री कुणी असू दे काय फरक पडत नाही. खटावमानच्या मातीकडे वाकड्याकडे बघायची हिंमत कोणाची नाही. कारण त्या खटावमानच्या मातीचा रक्षक जयकुमार गोरे आहे. तेव्हा मी आपल्याला मनापासून सांगतो पाणी आपल्याला आणायचंच आहे. ते पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तो मार्ग मार्गी लावू. हा शब्द या निमित्ताने फक्त दिवस किती सदभाव आत्ता सांगताय. कारण लवार बोलणारे माझे आवडणार. जो शब्द देणार तो शब्द पाळणार आणि तो पाळून आपल्या समोर येणार ही माझी पहिल्यापासूनची सवय. त्यामुळं आपल्याला मला हेच या निमित्तानं सांगायचंय. आपण सगळेजण खूप वाद 6 वाजल्यापासून इथं आपण सगळेजण आलो. अजून पण एवढ्या उत्साहाने आपण थांबला. गाव अख्खं इथं जमलंय भाऊ. गावाच्या आजूबाजूचं सगळं घरी जमलं. आता खूप वेगानं परिस्थिती बदलते. ईश्वर सारखा आमच्या घरी इथं असला सगळी ताकद लावली त्याला पॅनल दाखवणार म्हणून गडाला अटक केली आणल्या दिवशी. पॅनल दाखवणे पण निवडणुकी दिवशी माणसं उचलून नेली. सध्या लोधावलेकरांचं जन्मगाव आहे म्हणून माझ्या जन्मगावात काय झालं पाहिजे. पण जन्मल्यापासून गावाकडं पुढे आलं का इकडं बघायला काय. पण एक पोरग बघा या वयाचं पोरग आज गावात अख्खं पॅनल निवडून आणते.
तुम्हाला माहिती नाही पण शिगाव माहित आहे का तुम्हाला इकडचं नव इकडचं इकडचं पॅनल निवडून आलं तरी असं शिवाचे दुसरं शिवणी बाबू म्हणून पण माझी आमदारला गावात हिमा सुद्धा जाऊ दिलं नाही बाहेर माझे आभाव वाचवा माझे आभाव वाचवा मला काय ठेवता का नाही कसं काय 12 दिवसात एकाही गावात तालुक्याला परिस्थिती एका 26 वर्षाच्या पोरामध्ये काय हो छोटी छोटी पोराय आता आमचा इथं गेला मग त्याच्यावर तेच घातलं केलं आज बसूला 15-20 दिवस सगळ्यांच्या आता माझ्यावर घातली बाकीचं काय हो मी जिल्हा बँकेत जाऊन माझ्या एकोणीस केसेस घातल्या त्या तरी मी जाऊन उडा बसलो चाललाच सारखा पोरग बघा माझ्या आमच्या बसला गावात पॅनल टाकू नये म्हणून यांच्या गुन्हे दाखल केले याच्यावर बोगस कॅमेरा लावलं काय आम्ही टाकलं दूध देणे हे सगळ्या भानगडी केले जिथं जिथं हलवता येईल जिथं जिथं काय प्रॉब्लेम निर्माण करता येईल तिकडे सगळ्या ठिकाणी केलं आता हे फोन लढणारे आमचे कारवाणीकडे येत आमचं असं कुणा थांबणार नाही वेगळा बदल घडतो विषय लिहिला आमचा आहे माझा काँग्रेसच्या सुद्धा नेतृत्वाला पृथ्वीराज बाबांना विचारायचं मला मान तालुक्यात एक सदस्य जरी उभा असला तुमचा ग्रामपंचायतीला तरी सुद्धा खूप झालं परिस्थिती आहे लोकांच्या राहायला लोकांची सेवा करायला लागते लोकांच्या सोबत राहून लोकांचं बरं वाईट चांगलं समजून घ्यायला लागतं लोकांच्या सोबत राहून आपण काम करतो तेव्हा लोक आपल्या सोबत राहतात आज एवढी मोठी युवकांची शक्ती आज इथं आहे आणि मी तुम्हाला सर कायम सांगतो ज्या गावात आपण युवकांना सोबत घ्यायला सक्सेस झालो त्याच गावात पार्टी निवडून येते आणि त्याच गावात आपण ताकदीनं पुढे काम करू शकतो तर माझं सांगणं तुम्हाला सगळ्यांनाच आहे सगळ्याच लोकांना सांगणं आहे की आता युवा शक्ती वेगानं पुढे येते याला काम करायची संधी द्या आपण वर्षानुवर्ष ते चेहरे लोकांच्या समोर ठेवले जरी अडचणी येतात पण शेवटी काम करणारे काही लोक असतात त्यांना ठेवायला लागतो की पण काही गोष्टी आपण सगळ्यांनी सोबत घेऊन गेल्या तर अडचण येत नाही त्यामुळे याही गावातल्या सगळ्या युवकांना खास करून मी सगळ्या मंडळातल्या युवकांना मनापासून धन्यवाद देईन आपल्याला आता इथंच थांबायचं आता लगेच नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका नगरपालिकेच्या संपल्या संपल्या 3 महिन्यात पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि आज या स्टेजवर एनपीओपर्यंत मी सांगतोय की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला चालू करायचं आहे अनेक लोक सांगत होते की आमच्या इथं काय नाही तिथं काय नाही निमसोडच्या आमदारकीच्या निवडणुकीत आम्हाला माणूसच नव्हता एक तर धोंडे बापू सुनील आणि त्याच्यासोबत 4 माणसं या गावातला नेता म्हणायला लागलं या गावातला नेता म्हणायला लागला आमदारला 100 मतं पडतील नाही तर 50 पडतील निमसोडात काकामोरस म्हणून गेलेले गावात 50-100-150 मतं पडतील असंच म्हणत होते पण तुम्हाला सांगतो जेव्हा काका मोरे सुद्धा आमच्या सोबत होते तेव्हा 700 मतं पडली होती आणि काका मोरे आम्हाला सोडून गेल्यावर किती पडली 1200 मतं पडली कोणत नव्हतो सोबत पण जयकुमार मोरे सोबत माणसं आहे नेता कमी असतील आताच्या निवडणूक लागली गावात तडजोडीला आमच्या पार्ट्या बसल्या कशाला निवडणूक म्हणे आपण बिनविरोध करू 3 पार्ट्या होत्या 5-5 सीटा घेऊन विषय संपू गावातला एक नेता उठला म्हणलं आमदार पार्टी तिथं काहीच नाही एक सदस्य देऊ म्हणलं एक काय आमदारच्या पार्टीचं गावात काहीच नाही एकच सदस्य देऊ निवडणूक लागली आणि जो एक सदस्य आमदार पार्टीला देऊ म्हणला त्याचा एकच सदस्य निवडून आला त्याचा एकच सदस्य निवडून आला आमदार पार्टीचं 6 सदस्य निवडून आलं आणि निवडून आलेल्या पार्टीला पडली 1960 मतं आणि आमदार पार्टीला पडली 1900 मतं
शाहबाद मतांतरी आपण बरोबर गेलो असं म्हणणार नाही एकच तो जायला 1400 इथेही परिस्थिती बदलते त्यामुळे आपण चिंता करू नका. आता येणारा काळ आपला वेगानं आपल्याला पुढं या तालुक्यामध्ये आपल्याला वेगानं विकासाचं काम पुढे न्यायचंय. तर निवडणूक झाली कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे अजून आता मी भरवलो आलतो हो बैरवी आलतो आता पुन्हा भरवलो म्हणायला अवघड आहे का गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं सांगा आणि खास करून नेत्याला सांगा ग्रामपंचायत निवडून आली ग्रामपंचायत निवडून आली आपण निवडून आलेली ग्रामपंचायत एवढ्याच सन्मानाने आपण स्वीकारा. उतरू नका मातू नका लोकांनी आपल्याला जी जबाबदारी टाकली ती इमानदारीने पार पाडा. लोकांच्या सोबत राहून काम करा लोकांच्या अडचणीत सोबत राहा आणि जेव्हा ही परिस्थिती आपण घेऊन पुढे जाऊ तेव्हा नक्की आपल्याला या निमित्तानं अडचण येणार नाही हे या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं. आता सगळ्या गावकऱ्यांना मला सांगायचं भागातल्या लोकांना इथं आपण सगळे नेते मंडळ आहे म्हणून सांगायचंय की आता पाणी तर भविष्यात आणूच आपण पण या भागातल्या सगळ्या लोकांच्यासाठी जे जे करायला लागेल ते करायची भूमिका आपण घेतलेली आहे. मी आमदार तिथं निवडणुकीच्या वेळी सगळ्याला सांगत होतो आपली गरीब माणसं आहेत या भागातली लोक गरीब आहेत अनेक लोक उपचाराविना राहतात. आता मायनी मेडिकल कॉलेज आपलं चालू झालंय करोनानं बघितलं आपला हाहाकार माजवला करोनानं सगळ्या देशामध्ये प्रचंड मोठ्या अडचणी आल्या सगळे उद्योग व्यवसाय बंद झाले अख्खं जग बंद झालं आणि अशा परिस्थितीत दुष्काळी भागातल्या लोकांचा उपचार कुठं करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला. अनेक डॉक्टर दवाखान्याला टाळा लावून निघून गेले कुणी डॉक्टर करोना उपचार करायला तयार नव्हता अशा परिस्थितीत आपण करोना सेंटर चालू केलं. या भागातल्या जवळजवळ 1300-1400 लोकांचा आपण करोनासाठी उपचार केले काय औषधांना किरकोळ पैसे खाजगी औषध घ्यायला लागलं तर लागलं नाही तर सगळ्यांच्या मोफत उपचार आपण केले. पण इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला मी सांगतो आता गावागावातल्या प्रत्येक माणसाला इथून पुढे कुठलाही उपचार करायचा असेल सर आता गावात बस येणार आहे बस. या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपण आता बस ठेवतोय गावात बस येणार तुम्हाला घेऊन जाणार आहे. ज्या लोकांचा उपचार करायचा त्यांचा उपचार पण मोफत होणार आहे. बसमध्ये जायचं बसचं भाडं द्यायचं नाही तिथं गेला तर डॉक्टरचे पैसे द्यायचे नाही तिथं डॉक्टरचे पैसे द्यायचे नाही आणि तिथून पुन्हा आणून तीच बस तुम्हाला गावात आणून ठेवणार आहे त्याचेही पैसे द्यायचे नाही. आपण इथून पुढे लोकांचा मोफत उपचार करायचा निर्णय या मतदारसंघातला घेतलेला आहे. पैसे मिळवायचे अनेक साधन आहेत पण लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढा करायचा निर्णय घेतलाय. मग कुठलाही उपचार असू दे कुणाचा ऍक्सिडेंट झालेला असू दे हात मोडलेला असू दे पाय मोडलेला असू दे मुठखडा असू दे अपेंडिक्स असू दे आणि येणाऱ्या 5-7 महिन्यामध्ये सदाभाऊ आपण मायनी कॉलेजवरच बायपास असू दे एनजिओप्लास्टी असू दे एनजिओग्राफी असू दे या सगळ्या सुविधांची आपण मोफत करणार मतदारसंघातल्या लोकांसाठी त्याच्यासाठी मतदारसंघातला एकही माणूस उपचाराविना राहिला नाही पाहिजे ही संकल्पना आपण आता हातामध्ये घेतलेली आहे. आता बसेस आपण बुक केलेल्या आहेत त्यातल्या 4-3 बसेस आल्यात अजून बाकीच्या बसेस आल्या की आपण काम गावागावातून चालू करून ठेवणार आहे की सकाळी 9 वाजता गावात बस येईल आणि जाऊन उपचार करून माणूस 12 वाजता घरी परत येईल अशा पद्धतीची उपचाराची सेवा आपण देणार आहोत. अशी अनेक कामं सामाजिक काम आपण हातामध्ये घेतो. या परिस्थितीमध्ये या परिसरातल्या अनेक कामाचा विषय या भागात अजून आमचे तालुका अध्यक्ष येत आहेत सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत करोनामुळे अनेक लोकांचे रोजगार आता गेलेले आहेत अनेक कारखाने बंद पडले अनेक व्यवसाय बंद पडले आणि अशा परिस्थितीत आता इथून पुढे कशा पद्धतीने आपण पुढे जायचं हा मोदी साहेबांच्या पुढे प्रश्न आहे. आता बघितलं खूप मोठं आंदोलन चालू झालंय
आणि या देशाचे महान नेते शरद पवार साहेब आंदोलनात सहभागी झाले. तुम्हाला माहिती आहे आता जे बिल जो कायदा मोदी साहेबांनी आणलेला आहे ना, तो कायदा तयार कोणी केला? कोणी केला? शरद पवार साहेबांनी तयार केलेला कायदा. मला माहिती आहे या माणसांना, एखादी माणसं एवढं जबर बोलूच कसे शकतात. त्याचं मूर्तिमान उदाहरण असलं तर बारामती, दुसरी कुठली नाही. काय कायदा आहे? एवढं मोठं आंदोलन चालू आहे, कायदा काय? की शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये पिकलेला माल आजपर्यंत फक्त मार्केट कमिटी पिकला पाहिजे, अडत्यांच्याकडे विकला पाहिजे, आणि पंजाबमध्ये ज्या मंड्या असतात, मंड्या आपली मार्केट कमिटी तिथली मंडी, मंडीच्या बाहेर शेतकऱ्यांना माल विकता येत नाही, त्यामुळे मंडीतलं गबरगंड कधी झालेलं आहे. तिथं मोदी साहेबांनी निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या शेतात पिकलेला माल शेतकऱ्याची इच्छा जिथं होईल तिथं शेतकरी विकू शकतो, हा कायदा आहे. काय चुकीचा आहे का? चुकीचा आहे का? मग शेतकऱ्यांचा कायदा जे बिल झालं ते काय चुकीचं हे सांगाव ना. बिल चुकीचं झालंय म्हणून आपण सांगता तर माझं पवार साहेबांना आव्हान आहे, आपण स्टेजवर बसाल त्या बिलाचं काय काय चुकीचं हे सांगा ना. फक्त बिल चुकीचं आहे, कायदा चुकीचा आहे, कायदा चुकीचा आहे, आपण कायद्यातलं काय चुकीचं आहे? तुमच्या मार्केट कमिट्या बंद पडणार हे चुकीचं आहे? समजत नाही काय. म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे. आता शेतकऱ्यांची सगळी आपल्याकडे मका आहे का गावात कोणाशी? मार्केट कमिटीमध्ये मका सारे मार्केटमध्ये बाजारात विकायला गेला कितीला कसं क्विंटल घेतात? 1400 रुपये घेतात. आणि ती मार्केट कमिटी किती रुपयाने खरेदी करते हो? 1850 रुपये मार्केट कमिटी खरेदी करते. आता जावा तुम्ही खड्याच्या मार्केट कमिटी किती ना करते? 1850 रुपये खरेदी करते. ते मोदी साहेब खरेदी करतात 400 रुपये. इतर फरक आहे. पण लोकांना चुकीचं सांगायचं. तुम्हाला माहिती आहे शरद पवार देशाचे मुख्यमंत्री असताना उत्साहाला कधी एफआरपी होता का? सांगा मला काही एफआरपी कुणी आणला? हा एफआरपी भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावर हा एफआरपी उसाचा दर आणला. त्याचं कधी 700 रुपये टनानं विकायचं, कोण 900 रुपये टनानं पैसे द्यायचं, कोण पैसे द्यायचे नाही. आता कायदा केलाय शेतकऱ्यांचा जो एफआरपी ठरलाय मला 2400-2500 रुपये ठरलेला असेल, शेतकऱ्याचे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर गेल्याशिवाय कारखान्याची परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला चुकीचा आहे, चुकीचा. आजपर्यंत खताचा एवढा काळा बाजार होता या राज्यातला देशातला, खताचा काळा बाजार कुणी संपवला असेल तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपवला. आता ब्लॅकनं खत मिळतं का? मिळतं का खत? कुणी निर्णय घेतला? कर्नल घेतला का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत मुद्दल भावात खत आलं पाहिजे हा निर्णय त्यांनी घेतला. आता तुम्ही सांगा आपण इथं सगळे बसलोय. आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6000 रुपये येतात. येतात का नाही? येतात का नाही? हातवर करा कुणाचं येत आहे त्यांनी? नाही तर देव बघून येईल. सांगा कुणा कुणाचं येतात? कुणामुळे येतात? कुणामुळे येतात? अहो त्या मोदी साहेबांच्या मुळे येतात. जेव्हा कोरोनामध्ये खायचं बंद होतं तेव्हा 6000 भागवलं ना आपलं, त्या मोदीला नावं ठेवतात. हे चांगलं चाललेलं हे ना चालत नाही. माणूस आपल्या अवलंबून राहायला पाहिजे. येनकुळात ऊस लागला नाही पाहिजे, येनकुळात ऊसाच्या टोळ्या बाहेर गेल्या पाहिजे कापायला.
येनपुरात ऊस लागला नाही पाहिजे, येनपुरात ऊसाच्या टोळ्या गेल्या पाहिजेत ऊस का टोळ्याला यांचा बारामतीला। त्यांनी आजपर्यंत मान खटावच्या मातीला दुष्काळ ठेवायचं कारण काय असेल तर कोल्हापुरातलं यांचं कराडातलं यांचं बारामतीचं कारखाना चाललं पाहिजे। जर आपण इथं ऊस लावला तर ह्याचा ऊस कोण तोडायला जाणार? म्हणून आजपर्यंत तुम्हाला बिन पाण्याचं ठेवलं। आणि तुमची बी जागा तुम्हाला बी अकरा नाही, तुमची बिन पाण्याची केली तरी तुम्ही मग तिथंच देताय। खरं तर ना किती बी कापलं तरी काय फरक पडत नाही, देणार तिथंच मत। ही सगळी परिस्थिती आपल्या काय येते, आपण चुकीच्या माणसाच्या पाठीशी जातो। फक्त मीडियाने बातम्या छापायच्या, टीका करायची, एवढा विषय का हो? एक धनंजय मुंडे यांना नाही चालत, एक पंकजा मुंडे नाही चालत यांना, दुसऱ्याने येतात ज्या पाच पाच बायका, एक खताबात असते, एक इकडं असते, एक तिकडं असते, चालते मुंडेचे चालत हवे। सगळ्यांना सगळ्याचं चालतं माहीत चालत ना। आज आपल्याला सांगणार आहे, कधीतरी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आपण कधी विचारच करत नाही, फक्त एकच आहे आपल्यातले गावातले गावात जिरवायचे म्हणून आपण आपली जिरवून घेतले काय? सोम्या नको म्हणून नाम्याची जिरवायची, नाम्या नको म्हणून सोम्याची जिरवायची। आपण नाम्याची बिन सोम्याची बारामती जिरवली की तुला सवाचा गाव आहे आता। या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। उलट या निमित्तानं आज आपल्याला मी सांगणार, खासदार साहेबांची वाट बघतो म्हणून माझं भरण चालू आहे। अजून किती किलोमीटर झाले? आता 15 मिनिटं गाणंच लाव भाऊ। मी 5 मिनिटं त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलता बोलताय, म्हणूनच मी आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांनी या भूमिका बघितल्या पाहिजे। आज टीव्ही लावलं की आपण शेतकऱ्याचं आंदोलन बघतो, परवा बघितलं काय वेगवेगळ्या ताकदी दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी लाल किल्ल्यावर कुणाचा झेंडा लागला बघितलं? खालिस्तानचा झेंडा लागला। हे कोण सगळं आंदोलन करतंय, कोण ही परिस्थिती निर्माण करते, या सगळ्याचा विचार या युवा पिढीनं केला पाहिजे असं माझं मत आहे। त्या युवकांना माझं सांगणं आहे, आता आपणच जागं झालं पाहिजे। चांगलं वाईट आपल्याला कळतं, कमी जास्त आपल्याला कळतं, आणि हे सगळं आपण जेव्हा कळत असतं तेव्हा आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि बदल आपण सगळ्यांनी घडवला पाहिजे। ही भूमिका आपण भविष्यामध्ये घ्यावी एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो। आपण खूप वेळ झाला इथं थांबलेला आहात, आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं या